नमस्कार, TV51 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नाशिक ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गोवा राज्यातून अवैधरित्या महाराष्ट्रात आणला जाणारा 43 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रस पाटा परिसरात ही कारवाई केली. मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिकहून मालेगाव बाजूकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये अवैधरित्या मद्याची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एका ट्रकच्या तपासणीत ट्रकमधून गोवा राज्य निर्मित आणि केवळ गोव्यातच विक्रीस परवानगी असलेल्या सुमारे 43,800 रुपये किमतीच्या रॉयल ब्ल्यू विस्कीचे 448 बॉक्स तसेच टाटा कंपनीचा ट्रक आणि मोबाईल फोन असा एकूण 61,06,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पदमसिंग कैलास बजाड वय 35 राहणार जळकू तालुका मालेगाव अल्ली मुक्काम नाशिक याला अटक करण्यात आली असून इतर अज्ञात आरोपींविरोधातही वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 95/2024 भारतीय दंडविधान कलम 420, 465, 468, 471 सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ) व (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीनं गोव्यातून मद्यसाठा ट्रकमध्ये भरून बिल बनविता अमोनियम क्लोराईड टाईप पावडरचा माल असल्याचे भासवून बनावट बिल व पावत्या तयार केल्या होत्या. ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार नवनाथ सानप, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, प्रवीण गांगुर्डे, पोलीस नाईक हेमंत गिलबिरे, विनोद टिळे, विश्वनाथ काकड, प्रदीप बहिरम, कुणाल मोरे, नवनाथ वाघमोडे यांच्या पथकाने केली आहे. उपप्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाकडे सोपविण्यात आला आहे.